वाळूवाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरिता तब्बल 20,000 लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी कोपरगावचे वादग्रस्त तहसीलदार विजय जाबाजी बुरुडे व त्यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारताना गुरमित सिंग दडियाल वयवर्ष 40 वर्ष खासगी इसम यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली असून या तहसीलदार विजय जाबाजी बोरुडे व गुरमित सिंग दडियाल यांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिटा घारगे वालवारकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण निहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, संतोष गांगोळे यांच्या पथकाने केले आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात आता लाच घेताना गुन्हा दाखल करण्यात आल्याने तहसीलदार विजय बोरुडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.